आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते, कोरोना मुक्त क्षेत्रामध्ये आता शाळा सुरू होणार आहेत. 8वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू होतील. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थीच असतील. एका बेंचवरती एकच विद्यार्थी बसेल. शाळांसाठी सरकारनं नियमावली आता जाहीर केली आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. 8वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. कोरोना मुक्त क्षेत्रामध्ये या शाळा सुरू होतील. मात्र नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. सचिन गव्हाणे माझे सहकारी आपल्या सोबत. सचिन, आपण बघतोय काटेकोर नियमांचं पालन करत आता शाळा सुरू होणार, जिथं कोरोना जो आहे तो अजिबात नाही, कोरोना मुक्त क्षेत्र झालेलं आहे, कार्याची माहिती. हा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा म्हणावा लागेल, कारण की आपल्याला माहिती आहे की मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये शाळा बंद होत्या आणि त्यानंतर आता ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कोरोना पूर्णपणे बरा झालेला आहे त्या ग्रामीण भागामध्ये तिथल्या ग्रामपंचायतीने निर्णय करायचा आहे की शाळा सुरू करायच्या आहेत की नाही. त्याच्यामध्ये पालकांनी देखील सहभागी होऊन तो ठराव मंजूर करायचा आणि त्यानंतरच शाळा सुरू होतील. आणि शाळांमध्ये देखील एक काटेकोर नियमावली आहे की बाबा एकाच बेंचवरती एकच विद्यार्थी बसला पाहिजे, बेंच मध्ये जवळपास 6 फुटाचं अंतर असलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी सतत हात धुवायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे. त्यामुळे कुठेतरी सरकार जे आहे ते नियमावली बनवताना आपल्याला काटेकोर नियमावली बनवलेली आहे आणि हा जो निर्णय आहे शाळा सुरू करण्याचा हा ग्रामपंचायत पातळीवरती घेण्याची देखील सरकारनं मुभा दिलेली आहे. वैभव नक्कीच. सचिन तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.